सोलापूरच्या होडगी रोडवरील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची बेकायदेशीर ठरलेली चिमणी पाडण्याची प्रक्रिया पालिका प्रशासनाने बुधवारी पहाटेपासून सुरू केला. चिमणी पाडण्यासाठी आणलेले क्रेन आणि कटर व इतर मशिनरी चिमणीच्या जवळचे अडथळे हटवण्याचे काम सुरू झाले आहे. ही सर्व प्रक्रिया सुरू असतानाच प्रशासनाने पोलीस आणि प्रत्यक्ष काम करणारे मोजके कामगार याखेरीज तिथे कोणालाही प्रवेशास मज्जाव केला आहे. पत्रकारांनाही या ठिकाणापासून 2 किलोमीटर आधीच अडवण्यात आलं आहे. ही चिमणी यंदा नक्की पाडली जाईल अशा आवेशात सरकारी यंत्रणा असली तरी चिमणी पडू नये यासाठी कारखाना व्यवस्थापन अजूनही प्रयत्नशील असल्याचं चित्र दिसून आलं. सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी ही प्रत्यक्ष कारखान्याची नसून वीज प्रकल्पासाठी कारखाना व्यवस्थापनानं नव्यानं बांधली आहे. 92 मीटर उंचीची चिमणी उभारताना कोणाचीही प्रशासकीय मंजुरी घेतलेली नाही. सोलापूरच्या होडगी रोडवरील विमानतळावरून प्रवासी विमानं सुरू करण्यात या भागात अनेक अडचणी आहेत. त्यापैकी सिद्धेश्वरची को जनरेशनची चिमणी मोठी अडचण होती. ती पाडली जात नसल्यानं विमान उड्डाणाला विमान प्राधिकरणानं विरोध दर्शवला होता. सोलापुरातील व्यापारी संघटना तसेच काही खासगी व्यक्तींनी या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात सुप्रीम कोर्ट हरित लवाद यांच्याकडे दाद मागितली होती. विरोधात निकाल लागूनही कारखाना व्यवस्थापनाकडून चिमणी पाडण्याची प्रक्रिया होत नव्हती. महापालिका प्रशासन राज्य शासन यांचंही वेळ काढू धोरण सुरू होतं. या विरोधात सोलापूर विकास संघटनांनी आंदोलन केलं तर या विरोधात कारखान्याचे कामगार संचालक आणि सभासदांनी प्रतिआंदोलन केलं. चेअरमन धर्मराज काडादी यांनी काही राजकीय पुढाऱ्यांवर या प्रकरणी आरोपही केले होते. प्रकरण भलतंच चिघळलं मात्र चिमणीचा प्रश्न निकाली लागत नव्हता. मध्यंतरी पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी श्री सिद्धेश्वर साखर कारखाना प्रशासनास अंतिम नोटीस देऊन मुदत दिली. ती संपल्यानंतर आज प्रत्यक्ष चिमणी पाडण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली असून अत्यंत गुप्तता पाळण्यात येत आहे. या काळात कोणताही वादविवाद होऊ नये यासाठी अभूतपूर्व असा पोलीस बंदोबस्त श्री सिद्धेश्वर साखर कारखाना आणि इतर कार्यक्षेत्रात लावण्यात आला आहे. चिमणी कापून फोडून की ब्लास्ट करून पाडणार हेही प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं नाही. चिमणी परिसरातील 10 किलोमीटर परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणी पाडकाम प्रकरणी राज्य शासनाच्या तीव्र निषेध व्यक्त करत कर्नाटक प्रमाणेच महाराष्ट्र राज्यात सुद्धा लिंगायत समाज भाजपला धडा शिकवणार असल्याचं मत अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती राज्य समन्वयक व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी व्यक्त केलं. आपली काय भूमिका? सर्वप्रथम मी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीनं या महाराष्ट्र सरकारचं जाहीर घोषित करतो. कारण या महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसारच इथं स्थानिक प्रशासन काम करत आहे, त्यामुळे स्थानिक प्रशासनाला दोष देणं काय आहे. की जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब इथे येऊन गेले आणि ते चिमणी पाडणारच म्हणले, कारण हे सरकार हे भांडवलशाही लोकांच्या विरुद्ध पाठीशी उभारणार आहे. त्या मोदी साहेब असू द्या, फडणवीस साहेब असू द्या, भाजप सरकार असू द्या, हे अंबानी आणि त्या लोकांना सांभाळणारे हे सरकार आहे आणि शेतकऱ्यांचा ह्यांना काही देणं घेणं नाही आहे. एवढं मोठा हा कारखाना आहे, 30 लाख सभासद आहेत, 300 गावातील लोक इथे सभासद आहेत. एवढं मोठा साखर कारखाना असताना आज केवळ एक जिद्दीने पेटून काळादी साहेबांचा विरोध करण्यासाठी हा चिमणी पाडत आहे, या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो. मला अशी शंका येते की कर्नाटकमध्ये लिंगायत समाजाने त्यांना पाडल्याचा हा राग धरून हा लिंगायत समाजाचा कारखाना उद्ध्वस्त करण्याचा हा कट कारस्थाना सरकार करत आहे की अशी शंका व्यक्त होत आहे. कारण बघा तुम्ही, इथे लोकसभा हे जय सिद्धेश्वर महाराज हे लिंगायत समाजाचे असून येथील 2 आमदार हे लिंगायत समाजाचे आहेत. म्हणजे भाजपच्या लोकांनी भाजपच्या लोकांना निवडून दिलं, ही चूक झाली काय? की आपण एवढं भाजपच्या पाठीशी उभं राहत इथली जनता असताना आज केवळ सूडबुद्धीने हा चिमणी पाडत आहेत, निश्चितच याचा मी निषेध करतो. व राज्य सरकारने याची पूर्ण जबाबदारी घेऊन कारखाना सुरळीत कसे चालेल आणि याची नुकसान भरपाई राज्य शासन द्यावे अशी मागणी या ठिकाणी मी करेन. प्रशासनाने चिमणी पाडण्याचं ठरवलेलं असून या कारखान्यावर शेतकरी कामगार वर्ग यांचं पोट होतं. यांना आता जगवायचं कसं असा प्रश्न पडला असून चिमणी पडली तर कारखाना कसा जगवायचा हा प्रश्न उपस्थित होत असून चिमणी पाडणे म्हणजे कारखान्याचं नख पाडणं असल्यासारखं आहे. हा दिवस शेतकऱ्यांसाठी व कामगार वर्गासाठी काळा दिवस असल्याचे मत दत्ता थोरे यांनी व्यक्त केले. प्रशासनानं चिमणी पाडण्याचं ठरवलेलं आहे, त्यामुळे सगळी ही पोलीस कुमक वगैरे मागून आतमधून सगळ्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढलेलं आहे. जे आंदोलक होते त्यांना इथून शिफ्ट केलेलं आहे, जे कामगार नेते होते त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, त्यांना स्थानबद्ध केलेलं आहे.
याचा अर्थ उघड आहे की सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची 28,000 शेतकऱ्यांना आणि 15,000 कामगारांची जीवनदायिनी असलेल्या त्या कारखान्याच्या चिमणीचं पाडकाम करण्याचं प्रशासनानं मनावर घेतलेलं आहे। ती अत्यंत खेदजनक बाब आहे। माझ्या लहानपणी रजाकार होते आणि ते अन्यायकारक होते असं ऐकलं होतं, परंतु ते आता अन्याय कसे करत होते ते आता कारखान्याचे कामगार आणि शेतकरी अनुभवत आहेत, बघितलेलं आहे। ज्या लोकांचं पोट शेतकऱ्यांचं हे ऊस आणि कारखान्यावर अवलंबून होतं, तो कारखाना जगवायचा कसा आणि तो त्याचं काय होणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न। कारखान्याचे चेअरमन आहेत, कारखान्याचे आमचे आधारस्तंभ आहेत माननीय धर्मराज काडवी साहेब, ते ठरवतील की चिमणी पडली तर कारखाना कसा जगवायचा, काय करायचं, त्याचं ते नियोजन करतील। गेल्या अनेक वर्षांपासून एक सोलापूरमध्ये अफवा पसरवण्यात आली की सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी ही साखर कारखान्याची नाही आहे, इको जनरेशनची चिमणी। बदलत्या यांत्रिकीकरणामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जेवढे सहकारी आणि खाजगी साखर कारखाने आहेत त्यातली सगळ्यात अपडेट यंत्रसामुग्री ही सोलापूरच्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाने आहे। चिमणी को जनरेशनची आहे असं म्हटलं जात असलं तरी को जनरेशनबरोबर चिमणी साखर कारखान्याच्या इतर अनेक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करत होती, त्याच वाफेवर त्याच स्टीमवर साखर कारखान्याच्या रसाचं बॉइलिंग होत होतं, साखर कारखान्याच्या इतर यांत्रिक प्रक्रिया पार पडत होत्या, त्याच्यामुळं चिमणी पडणं हे कारखान्याच्या अस्तित्वाला नख लागण्यासारखंच आहे। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ही जी बदलती यांत्रिकीकरणाची चिमणीबरोबरची सुविधा आहे ती 21व्या शतकातली मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामुळं कारखान्याचं गाळप क्षेत्र वाढलं होतं, गाळप क्षमता वाढली होती, साखर उत्पादन वाढलं होतं, विजेच्या 38 मेगावॅट वीज निर्मिती सोलापुरातून एक कारखाना करत होता, हे सगळं वाढलेलं असताना आता चिमणी पडली तर ह्या सगळ्यांना नख लागणार। ही यंत्रसामुग्री बदलणं हे करणं हे आर्थिकदृष्ट्या आवाक्याबाहेरचं आहे, टप्प्याच्या बाहेरचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं 21व्या शतकातला साखर कारखाना पुन्हा 19व्या शतकातल्या तांत्रिक पद्धतीनं चालवणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे, त्याच्यामुळं कारखान्याचं गाळप कमी होईल आणि मग कारखाना चालेल की नाही याच्यावर प्रश्नचिन्ह आहे। आणि हे अनेक वर्षापासून सांगूनसुद्धा प्रशासनानं को जनरेशनची चिमणी आहे हे एक अथवा काही माणसांनी अशा अफवा पसरवलेल्या आहेत आणि हे अफवेचे बळी आहे। दरम्यान विमानतळ ते श्री सिद्धेश्वर साखर कारखाना कुंभारी रोड होडगी रोड आदी परिसरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। अशाच नवनवीन अपडेट आणि बातम्यांसाठी आताच आमच्या जनता राज्य यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।